आता त्याच्यामध्ये सुद्धा थोडी एक गडबड अशी होते सर, असाच प्रश्न होता, तुलनेने लहान असलेली विद्यार्थी जे शाळेतली ती सुरू होत आहे, पण कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी सुरू होत नाही, जी संज्ञा आहेत कोरोनाच्या प्रोटोकॉलचं पालन करू शकतात. मला असं वाटतं की आपण ज्या काही आता, काल मी अवसरीला होतो, अवसरी कॉलेज जे आहे, इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्रातलं एक रिप्युटेड कॉलेज आहे, ते सुरू करावं या उद्देशानं शरद पवार साहेबांचा त्या ठिकाणी कार्यक्रम झाला. तिथं गेल्यानंतर तिथं जाईपर्यंत आमची मानसिकता अशी होती की किमान 10 इन्स्टिट्यूट ट्रायल बेसिसवर सुरू करावं. तिथं गेल्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं की जे हे हॉस्टेल आहे त्याच्यामध्ये 150 कोविडचे पेशंट आहेत, हे हॉस्पिटल जे आहे ते आम्ही कोविड हॉस्पिटल म्हणून तयार केलेलं आहे आणि तिकडे 200 आहेत, असे 350 पेशंट जर कॅम्पसमध्ये कोविडचे आहेत तर ते करू शकत नाही. नंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारून घेतलं की किती जिल्ह्यामध्ये किती वसतिगृह हे कोविड सेंटरसाठी आहेत, तर 70% वसतिगृह आजही कोविड सेंटरसाठी आहेत, अनेक कॉलेजेसमध्ये आजही हॉस्पिटल्स आहेत, अनेक कॉलेजेसमध्ये आजही CCC आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या अडचणी ज्या आहेत या महत्त्वाच्या आहेत. दुसरं म्हणजे कसं आहे की जे शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना असं म्हटलं जातं की पूर्वीपर्यंत असं म्हणायचं की त्यांना त्यांची ह्युम्युनिटी पॉवर जास्त असल्यामुळं त्यांना काही अडचण येत नाही, पण 18 वर्षाच्या वरच्या मुलांचा समूह ज्यावेळी एकत्रितपणानं जमणार आहे त्यावेळी त्या सोशल डिस्टन्सिंगचं काय आहे, सॅनिटायझिंगचं काय आहे, हे साहेब सगळे विचार करूनच कॉलेजेस सुरू करावे लागतील. उगाच भावनेच्या भरात उद्या कॉलेज सुरू करतो म्हणून सांगायचं, आणि ते एक होतं की मी काल देखील असं सांगितलं की मी अकॅडमिक इयर 1 नोव्हेंबरला सुरू करण्याची मानसिकता आहे. अकॅडमिक इयर मी असं कुठेही म्हटलेलं नाही की फिजिकली कॉलेज मला 1 नोव्हेंबरला सुरू करायचं, थोडं ते गडबड होते, तर अकॅडमिक इयर आणि त्याच्या खाली पण मी असं म्हटलंय 1 नोव्हेंबरला अकॅडमिक इयर सुरू करताना ते ऑनलाईन करायचं की ऑफलाईन करायचं, ती त्यावेळीची जी परिस्थिती आहे ती बघूनच ती आम्हाला करावी लागतील. टास्क फोर्सला विचारावं लागेल, मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली ती डिझास्टर मॅनेजमेंटची कमिटी आहे, त्यांच्यासमोर आमचा प्रस्ताव ठेवावा लागेल आणि त्याच्यानंतर ते सुरू करावं लागेल.